7 सप्टेंबरला सर्वत्र मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. शहरात सुद्धा अनेक मंडळाने बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे. यातील एक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच रुक्मिणी गणेशोत्सव मंडळ. मंडळाची 39 वर्ष पूर्ण झाली असून येथे उज्जैन महाकाल मंदिर प्रतिकृती सादर करणार आहे. प्रसादाच्या स्वरूपात एक बेलाचे झाड भक्तांना भेट दिले जाणार आहे. मंडळाचे अध्यक्ष भूषण फडतोडे यांनी यावर्षी आयोजित कार्यक्रमाची माहिती स्पष्ट केली आहे. राज्यभरामध्ये बाप्पांच्या आगमनांची सगळ्यांना चाहूल लागलेली आहे. बाप्पांचे आगमन म्हणजे एक सुवर्ण संधी. राज्यामध्ये बाप्पांचे आगमन हे खूप गाजावाजात होत असते, ढोल ताशांच्या गजरामध्ये होत असते. असेच आपण अमरावती येथील सायन्स कोर मैदानामध्ये आलो आहे. इथले जे रुक्मिणी गणेशोत्सव मंडळ आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार, मी भूषण फडतोडे, श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष. गेल्या 38 वर्षापासून आम्ही इथे सायन्स कोर मैदान इथे अमरावतीच्या मध्यभागी असलेल्या सायन्स कोर मैदानामध्ये गणेशोत्सव साजरा करतो. यावर्षी 39व्या वर्षी मागच्या वेळेस आम्ही केदारनाथ मंदिराचं देखावा सादर केला होता. यावर्षी उज्जैन येथील महाकाल मंदिराची प्रतिकृती सादर करून अमरावतीकरांना उज्जैनला न जाता अमरावतीच त्याचे दर्शन व्हावे यासाठी यावर्षी उज्जैनचे महाकालचे मंदिराची दर्शनाची प्रतिकृती आम्ही इथे उभे करत आहोत. सोबतच अमरावतीकरांना दर्शनासोबतच एक मनोरंजन करण्यासाठी इथे खाण्याचे स्टॉल्स आणि सोबतच आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. आणि सोबतच एक मंडळाच्या द्वारे एक सामाजिक संदेश देण्यासाठी जो कोणी भाविक इथे दर्शनाला येईल त्याला आम्ही एक प्रसादाच्या स्वरूपात प्रसाद न देता एक बेलाचे झाड आम्ही त्यांना स्वागत म्हणून देणार आहोत. हा एक सामाजिक उपक्रम आहे. दरवर्षी मंडळाने विविध देखावे सादर करून अमरावतीकरांची कौतुकाची थाप मिळवलेली आहे. आणि सलग दोन वर्ष सलग मंडळाने शासनाद्वारे ठरवल्या गेलेल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यामध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकवलेलं आहे. यावर्षी मंडळ असंच डिसिप्लिन ठेवून आणि एक सामाजिक संदेश देऊन मंडळ यावर्षी गणेशोत्सव साजरा करणार आहे. आणि आगमनाच्या दिवशी काही नवीन नाही. आगमनाच्या दिवशी आम्ही एक मंडळाचं एक स्वतःच सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी रामराजे ढोल पथक म्हणून एक आमचं ढोल पथक स्थापन केलेलं आहे. पुण्याच्या धर्तीवर जे ढोल पथक सांस्कृतिक महोत्सव जपण्यासाठी जे पथक तयार करतात त्याच प्रकारे या मंडळाचे स्वतःच 120 लोकांचं पथक आहे. तर गणपतीचं आगमन ज्यावेळी त्यावेळीच आमच्या ढोल पथकाचं वादन करून आम्ही मंडळात गणपती बाप्पांचा प्रवेश करूया.